हेलो फ्रेंड्स, आई एम प्रोफेसर सर्जनराव राउत, अकॅडमिक हेड, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, दररोज एक विचार। यामध्ये आज आपण बघूया अभ्यास कसा करावा, अगदी विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न। अभ्यास करा असं सांगणारी माणसं खूप आहेत, न सांगणारा अशी आपली अवस्था असते, पण अभ्यास कसा करावा याच्याबद्दल मात्र कोणीच नाही सांगत। आज आपण त्याचाच विचार करूया। अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे केलेल्या अभ्यासाचे फीडबॅक खूप चांगले येतील। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची योग्य वेळ। अभ्यास सकाळी करा, अभ्यास दुपारी करा, अभ्यास सायंकाळी करा किंवा अभ्यास रात्री करा, यातली कोणती वेळ फिक्स ठेवावी आणि कोणत्या वेळी अभ्यास केल्यानंतर जास्त लक्षात राहील असा प्रश्न आपल्यातल्या प्रत्येकाला पडतो। मित्र, प्रत्येकाचं टाइम टेबल वेगळं आहे। तुमची शाळा किती वाजता असते, स्कूलमधून आल्यानंतर तुम्ही काय करताय, क्लासेसचं टायमिंग काय आहे, याच्यावरती सेल्फ स्टडीला आपण कोणता वेळ द्यावा हे डिपेंड असतं। समजा शाळेची वेळ 11 वाजताची आहे आणि तुमच्या क्लासेसची वेळ सकाळी 6:30 किंवा 7 वाजताची आहे, तर सकाळी अभ्यास करणं फारसं शक्य होणार नाही। मग यासाठी आपल्याला संध्याकाळची वेळ ठरावी घ्यावी लागेल। समजा तुमची शाळेची वेळ 11 वाजताची आहे, 9 वाजताची आहे आणि क्लासेसची वेळ संध्याकाळची आहे, आपल्याला सकाळी अभ्यास करावा लागेल। सकाळी आणि रात्री जो केलेला अभ्यास आहे तो सफिशियंट नसेल तर रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर उठून अभ्यास करावा लागेल। मला भूक किती लागली हे दुसरं कोणी नाही सांगू शकत, तसं मी अभ्यास किती करावा हे दुसरं कोणीच नाही सांगू शकत। तुम्हाला किती मार्कांची भूक आहे याच्यावरती तुमची अभ्यासाची वेळ ठरते, मग ती सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री तुमच्यावरती डिपेंड असते। यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक बनवावं लागेल। हे वेळापत्रक बनवताना आयडियॉलॉजीमध्ये जाऊ नका, कुणीतरी सांगितलंय म्हणून मी सकाळी 4 ते 6 अभ्यास करणार, 6 ते 6:30 आवरणार, 6:30 ते 7 बाकीच्या सगळ्या गोष्टी करून क्लासमध्ये प्रेझेंट राहणार, असं बऱ्याच वेळेला होत नाही। समजा माझी मेंटॅलिटीच अशी आहे की मला सकाळी उठायला जमतच नाहीये, सकाळी उठून अभ्यास करणं फिजिकली मला पॉसिबल नाहीये, तर मी 4 वाजताचं टाइम टेबल करून काही उपयोग आहे का? काहीच नाहीये। मग कशासाठी ते करायचं? यासाठी जितकं पॉसिबल आहे तितका अभ्यास एक आठवडाभर सहज करायचा विदाउट टाइम टेबल। आणि मी सकाळी आज किती वाजता उठलो, सकाळचा अभ्यास किती झाला, याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर काय झालं, रात्री किती वाजता झोपलो, या सगळ्याचं नोट करून ठेवायचं। प्रत्येक वेळ आणि केलेला अभ्यास नोट करायचा। आठवडाभर सातत्यानं विदाउट टाइम टेबल अशा पद्धतीनं पहिल्यांदा अभ्यास करायचा आणि जे केले ते नंतर लिहायचं। 8 दिवसानंतर आपले पालक, आपण आणि शक्य असेल तर तुमचे मार्गदर्शक शिक्षक, या तिघांनी एकत्र बसायचं आणि मीन काढायचा की या 8 दिवसांमध्ये अभ्यास माझा कधी झालाय, मग तो सकाळी लवकर उठून चांगला अभ्यास झालाय, दुपारी झालाय, रात्री झालाय की उशिरा जागून झालाय, आणि या 8 दिवसांचा जो मीन आहे तो मीन कॉन्क्रीट टाइम टेबल म्हणून तिथून पुढच्या कालावधीसाठी वापरायचं। कारण 8 दिवसांमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य झाल्या त्या जाणीवपूर्वक निश्चितपणानं शक्य होतील, हे आपलं टाइम टेबल। फक्त गरज या गोष्टीची आहे की टाइम टेबल तयार करताना ते मी पाळणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा। बरेच जण टाइम टेबल तयार करतात आणि त्याच्याकडे पुन्हा बघतच नाही। 1 जानेवारीला आपली बऱ्याच वेळेला अशी अवस्था होत, आपण 1 जानेवारीला नवीन संकल्प काहीतरी करतो आणि तो संकल्प 3र्या दिवशी किंवा 4र्या दिवशी मातीमोल होतो, त्याचं पुढे काहीच होत नाही, तोच संकल्प आपण पुढच्या 1 जानेवारीला अजून एकदा करतो, असं आपल्या आयुष्यामध्ये होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल। अभ्यास करताना मी 2 तास अभ्यास केला, मी 3 तास अभ्यास केला, मी 5 तास अभ्यास केला असं होत नाही। सलग एके ठिकाणी बसण्याची स्वतःची काही कपॅसिटी असते, नुसतं बसायचं नाहीये, आपल्याला अभ्यासही करायचा आहे आणि म्हणून हा ब्रेक टाइम अभ्यासामधला अत्यंत महत्वाचा आहे। हा ब्रेक टाइम कसा असला पाहिजे, तर साधारणपणे हा ब्रेक टाइम 5:1 या पद्धतीनं ठेवला पाहिजे, 5:1 म्हणजे 1 तासाचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर 50 मिनिटांचा अभ्यास करा आणि 10 मिनिटांची रेस्ट घ्या। आता ही रेस्ट म्हणजे मोबाईलवरती गेम खेळणं,
कॉम्प्युटर वरती गेम खेळणं असं नाहीये. या रेस्ट मध्ये मेंदूला विश्रांती मिळाली पाहिजे. मग अभ्यास करताना घराच्या बाहेर गॅलरीमध्ये उभं राहा आणि थोडीशी हिरवळ बघा. शांतपणे डोळे मिटून पडून राहा. आई बाबांसोबत बोला. लहान भावंडांसोबत थोडस खेळा. अशा पद्धतीनं 5-10 मिनिटांच्या कालावधीमध्ये अशा कृती आपल्या त्या रेस्टमध्ये झाल्या पाहिजेत की ज्या कृतींमुळं ज्या ऍक्टिव्हिटींमुळं आपल्या ब्रेनवरती ताण येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. याला रिफ्रेशमेंट आपण म्हणूया. आणि ही 10 मिनिटांची रिफ्रेशमेंट झाली की पुन्हा पुढच्या 50 मिनिटांचा अभ्यास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होईल. ही रेस्ट ब्रेनसाठी आणि एकूणच फिजिकली आपल्याला अत्यंत गरजेची असते. एका दिवसांमध्ये एखाद्या विषयाच्या मागे लागलो की आपण त्याच विषयांवरती कॉन्सन्ट्रेट करतो असं नका करू. आपण जेवताना नुसताच भात खायचा असं ठरवलं तर चालेल का? नुसतीच भाकरी खायची, चपाती खायची असं म्हटलं तर चालेल का? चालणार नाही. आपल्याला काही कालावधीनंतर लगेच कंटाळा येईल. यासाठी एका दिवसांमध्ये एकाच विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा 2-3-4 विषयांचा अभ्यास करा. टाइम टेबल मध्ये तसे अलोकेट करा त्या त्या विषयांना. अशा पद्धतीनं अभ्यास केल्यामुळं त्या त्या विषयांचा अभ्यास लक्षात राहायला, मध्ये मध्ये बदल केल्यामुळं पर्टिक्युलर विषयांचा अभ्यास लक्षात राहायला आपल्याला मदत होते. आणि हीच मदत अभ्यास चांगला करण्यासाठी जास्त गरजेची असते. यामध्ये मात्र अवघड अभ्यास, अवघड विषयांचा अभ्यास जो आहे त्याची सुरुवात करा. कारण आपण ज्या वेळेला अभ्यासला बसतो त्यावेळेला रिफ्रेश आपण असतो, फ्रेश असतो. आणि या फ्रेश असतानाचा केलेला अभ्यास हा मनापासून केलेला अभ्यास असतो. अवघड विषयांना जर अशा वेळेला प्राधान्य दिलं तर निश्चितपणानं आपला इंटरेस्ट असल्यामुळं तो अवघड विषय काही कालावधीनंतर सोपा होईल. बऱ्याच वेळेला असं होतं की अवघड विषयाला आपण शेवटी शेवटी वेळ देतो की ज्या वेळेला आपण फिजिकली आणि मेंटली सुद्धा कंटाळलेलो असतो, थकलेलो असतो. आणि थकवा आलेला असताना जर तुम्ही अवघड विषयांना प्राधान्य देणार असाल तर थकवा आणि अवघड विषय यांचं कॉम्बिनेशन काही नीट होणार नाही. यासाठी अवघड विषयांना आधी प्राधान्य द्या अभ्यास करताना. अर्थातच शेवटची आणि महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवा. अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला, सराव केला, तर माझी खात्री आहे अभ्यासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल आणि अभ्यासाचं आपल्याबद्दलचं मत सुद्धा बदलेल. त्या बिचाऱ्याला सुद्धा आपण आवडायला लागू जितका आपल्याला अभ्यास आवडतोय. पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये अशाच काही नवीन आयडियांसह. तोपर्यंत धन्यवाद.